मराठी सातारा आणेवाडी तालुका जावळी येथील सातारा पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर टोल व्यवस्थापनेने सातारा जिल्ह्यातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराची टोल वसुलीसाठी नियुक्ती केल्यामुळे टोल नाक्यावर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 2 दिवसांपूर्वी टोल नाक्यावर गुंडांनी टोल देण्याच्या कारणावरून साताऱ्यातील एका सुशिक्षित तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्या अनुषंगाने संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या वतीने सातारा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन टोल नाक्यावरील गुंडांवर मोक्कनवे कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाहूयात ही बातमी. 12 मे रोजी सातारा येथील एका सुशिक्षित युवक जोशी विहीर तालुका वाई येथे लग्न कार्यासाठी निघाले होते. त्यांची गाडी आणेवाडी टोलनाक्यावर आल्यानंतर टोल देण्याच्या कारणावरून टोलनाक्यावर कार्यरत असलेल्या स्थानिक व्यवस्थापक विशाल पिसाळ यांनी या युवकांना टोल भरण्याची सक्ती केली. यावेळी या युवकांनी आम्ही स्थानिक आहोत त्यामुळे आम्ही का टोल देऊ अशी विचारणा केल्यामुळे टोलनाक्यावरील गुंड व साताऱ्यातील युवकांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर टोल नाक्यावरील सुमारे 10-15 युवकांनी गाडीतील एका युवकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. साताऱ्यातील तो तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात टोल नाक्यावरील गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु आणेवाडी टोल नाक्यावरील गुंड शुल्लक कारणावरून वाहनधारकांना बेदम मारहाण करीत कायदा हातात घेत असतात. आणेवाडी टोलनाक्यावरील गुंडगिरीमुळे साताऱ्याचे नाव राज्यभरात बदनाम झाले आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील अशा गुंडांची चारित्र्य पडताळणी करून दोषी गुंडांवर मोक्कान्वय कारवाई करण्याची मागणी संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी सातारा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. आज साधारण 4:30 वाजता माझे मित्र विजय पवार, प्रसन्न अवसारे, विशाल जगदाळे आणि सूरज जगदाळे असे लग्नासाठी जोशीवीरला चालले असताना टोल नाक्यावरील काही गुंडांनी टोल देण्याच्या कारणावरून अतिशय विचित्र पद्धतीने मारहाण केली. खरं तर आज पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा त्याबाबत द्यायची प्रक्रिया चालू आहे. पण आपल्या माध्यमातून उद्यासुद्धा आम्ही कलेक्टर मॅडमना, नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि SP मॅडमना अशा सगळ्यांना एक निवेदन देणार आहे सातारमधले सर्वजण मिळून की टोल नाक्यावर जे रोजचं झाले गुंडगिरी ही रोजची झाली आणि गुंडगिरी कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि ह्या गुंडांमुळं सामान्य जनतेला आणि सामान्य लोकांना एवढा त्रास होतो. आज माझ्या जवळच्या लोकांवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला तसा प्राणघातक हल्लाच होता आणि हे याच्या मुळाशी आम्ही सर्वजण जाणार आहे. पोलीस प्रशासन पण याच्या मुळाशी जाईल. याच्यात कुणाची गई केली जाणार नाही. जे कोण गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जेलमध्ये बसवून त्यांच्यावर मोकासारखी कारवाई या जिल्हाधिकारी मॅडम आणि SP मॅडमनी करावी अशी माझी आमची सर्वांची मागणी. माझा मित्र प्रसन्न अवसरेला टोल नाक्यावरच्या गुंडांनी मारहाण केली. त्याला अक्षरशः साधारण विशाल शिंगटे, विशाल पिसा नावाचा जो टोल नाक्यावरचा गुंड आहे त्यानं आणि त्याचे साथीदार 12 जण 10-12 जण त्यांनी अमानुषपणे मारहाण केली. त्या चेहऱ्यावर, डोळ्याला आणि डोक्याला, छातीला, पाठीत, पायाला अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मारहाण केली. त्याबाबत गुन्हा दाखल करायचा चालू आहे. फक्त आपल्या माध्यमातलं एकच विनंती आहे प्रशासनाला की अशा गुंडांना टोल नाक्यावर स्थान देऊ नये आणि या गुंडांना मोक्याची कारवाई करा.